सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी वैर नाही आणि देवेंद्र फडणवीस यांची खैर नाही, तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बोलायचे नाही असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावरून ओबीसी समाजामध्ये नाराजी पसरली आहे. सुप्रिया सुळे, शरद पवार यांना ओबीसी समाजाने मतदान केले नाही का? ओबीसी समाजाच्या विरोधात पवार कुटुंबीय आहेत का? हे त्यांनी पहिला जाहीर करावे, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी आज दिला. त्याचबरोबर जे राजकीय पक्ष ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण द्या या बाजूने आज जातील त्यांना देखील ओबीसी समाज धडा शिकवेल. आता समाजाने कोणाला निवडणुकीत पराभूत करायचं आहे हे ठरवल्याचं हाके यांनी सांगितलं. सांगलीतील अहिल्यादेवी होळकर स्मारक शेजारील हॉलमध्ये ओबीसी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी लक्ष्मण हाके बोलत होते. या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातून ओबीसी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. हिंदीमध्ये बोलल्यामुळे आता आम्हाला हिंदी येते. एकनाथ शिंदेचे पैर नाही. काय म्हणतात? एकनाथ शिंदेचे पैर नाही, देवेंद्र तेरी खैर नाही. एकनाथ शिंदेचे पैर नाही, देवेंद्र फडणवीस तेरी खैर नाही. आणि तिसरं वाक्य असं होतं, मनोज जरांगेला कोणी टीका करणार नाही, त्यांना आपला पाठिंबा आहे. सुप्रियाताईंचं स्टेटमेंट आहे. या महाराष्ट्राचे पुरोगामी नेते शरदचंद्रजी पवारांच्या लेखीचं स्टेटमेंट आहे. ती जी भविष्यात त्यांचं राजकारण ते चालणार आहे. काय म्हणतात ते? म्हणजे त्यांचं पक्ष पार्ट्या वगैरे नाही, त्यांनी त्यांची लाईन अंडरलाईन ठरलेली आहे. पक्ष कुठलाही असो, आपली माणसं निवडून आली पाहिजे. आणि तुम्ही आम्ही काय करतो? पक्ष आपल्या आडवा येतो, संघटन आडवा येतं, पद आडवा येतं, इटी आयव्ही येते. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आपली अंडरलाईन, आपलं बिहाइंड कर्टन काम, आपलं लोकप्रतिनिधित्व या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही विचार करावा आणि महाराष्ट्रामध्ये एक समर्थ पर्याय या महाराष्ट्रामध्ये उभा राहावा अशी मी अपेक्षा तुमच्या समोर व्यक्त करतो. आणि कुणाला काहीही पडलेलं नाही, काहीच पडलेलं नाही. कोळेकर साहेब, विमुक्त जाती म्हणजे काय हे जर आताच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं ना, मी त्यांच्या मध्यापासून कार्य करतो. काय म्हणतो मी तुम्हाला, विमुक्त जाती हा शब्द का आला आणि त्यामध्ये कुठल्या जाती येतात आणि त्यांची काय अवस्था आहे, ते का त्याला म्हटलं गेलं इंग्रजांच्या काळामध्ये पासून, हे जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी उद्यापासून त्यांचा कार्य करतो. काही पडलेलं नाही तुमच्या सामाजिक न्यायाचं, काही पडलेलं नाही गावगाड्यामध्ये बदलता काय करतो, आरोपा काय करतो, काही पडलेलं नाही मेंढपाळ काय करतात, काही पडलेलं नाही घुसखोर तोडतो, काही पडलेलं नाही फुला काय करतो, काही पडलेलं नाही मुस्लिम समाजातल्या जाती छोट्या 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 काय करतात. त्यांना एकच पडलंय, पैशामधलं सत्ता सत्तेमधलं कारखाना कारखान्यामधलं दूध संघामधलं हजार कोटी तुम्हाराशे कोटी एवढंच पडलंय त्यांना. तुम्ही आम्ही आम्हाला आरक्षण कवा मिळेल, आम्हाला आरक्षण कवा मिळेल आमचं एसटीचं पाहिजे. नेता विरोधक बोलत नाही ना, त्या प्रधान वेगळा अर्थकार चालू आहे.